नमस्ते, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डबल कटोरीचं पेपर कटिंग दाखवणार आहे, कारण खूप दिवसापासून मला खूप साऱ्या कमेंट्स आणि त्याचप्रमाणे रिक्वेस्ट होत्या की डबल कटोरीचं पेपर कटिंग दाखवा। तर फायनली आज तुम्हाला मी डबल कटोरीचं पेपर कटिंग दाखवणार आहे आणि ते ब्लाउज पीसावरती कसं ठेवून कट करायचं, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं टीचिंगचं व्हिडिओ अपलोड करणार आहे। म्हणजे आज फक्त पेपर कटिंग आणि ब्लाउज पीसावरती ठेवून कसं कट करायचं ते दाखवणार आहे। तर हे कटिंग टीचिंग झाल्यानंतर तुम्हाला मी त्याची डायग्राम पण देणार आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आणि जे नवीन शिकणार आहे त्यांनी खास करून एकाच कटिंगमध्ये लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही डायग्राम पण लिहून घ्यायची आहे। आणि त्यानुसार तुम्ही जर प्रत्येक हे प्रत्येक कटोरीच्या मापासाठी लागू होणार आहे एवढं लक्षात ठेवा। तुम्ही डायग्राम दिल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल। तर हे जर लिहून ठेवलं तर तुम्ही कोणत्याही मापाचं कटिंग सहज करू शकाल आणि खूप सोपी पद्धत आहे। ज्या पद्धतीने आपण कटोरीचं पेपर कटिंग केलं आहे त्याच पद्धतीने करायचं आहे, फक्त आपल्याला जी कटोरी आहे ती आपण डबल कटोरीमध्ये कन्वर्ट करणार आहोत। म्हणजे ती कशी वाढवायची, कुठं वाढवायची, तर ते मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ह्या पेपर कटिंगमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ हा स्किप करू नका, तुम्ही एंडिंगपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि खूप छान पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, सगळ्यात सोपी पद्धत आहे, तर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर लगेच लक्षात येईल तुमच्या। तर चला वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता आपण ज्या पद्धतीने नेहमीप्रमाणे जसा फोल्ड करतो त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा, असा डबल फोल्ड करायचा आहे। आता इथे आपण मी 36 साईजचं इथे कटोरीचं माप तुम्हाला डबल कटोरीचं माप दाखवणार आहे, तर 36 चेस्ट साईजचं दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे पेपर कटिंग करायचं आहे। तर इथे माझी पूर्ण उंची 14 इंच आहे, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे, याच्यामध्ये पण आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। तर ह्या पद्धतीने मी 15 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं, म्हणजे आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर इथे सरळ लाईन आखून घ्यायची, आपल्याला इथे लाईन आखून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, शोल्डर घ्यायचं आहे। आता शोल्डर इथे मी 5.25 इंचाचं घेणार आहे। तर इथे 5.25 इंचावरती मी एक मार्किंग केलं, सेम आपल्याला आपला जो कटोरी ब्लाउजचा फॉर्मेट आहे त्या पद्धतीनेच कटिंग आहे। खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर सहज लक्षात येईल तुमच्या। आता इथे पण 5.25 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया, आणि इथे जो मुंडा घ्यायचा आपल्याला तो इथे 6 इंच घेणार आहे मी। तर 6 इंचावरती अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्या, म्हणजे आपली जी लाईन असते ती पण सरळ येते। आता इथे व्यवस्थित मार्किंग करून झाल्यानंतर जर तुमचा गळा इथे डीप असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे 1/2 इंचाचं क्रॉस बॅग द्यायला सांगितलेलं आहे। तर इथे मी 1/2 इंचाचं इथे क्रॉस बॅग देणार। या पद्धतीने आता आपण इथे काय करणार आहोत, जे मुंडा आहे त्याचा स्टेप घेऊया इथे। तर पहिला मुंडा आपण इथे 1 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि दुसऱ्या पाठीमागच्या मुंड्याचा शेप आपण इथे 1.25 इंचावरती इथे मार्किंग करून घेतले आपण। त्याच्यानंतर आपण इथे छातीचं मेजर घेऊ, छातीचा आपल्याला 14 भाग घ्यायचं आहे, 9 इंच। तर इथे मी परफेक्ट 9 इंचावरती मार्किंग करणार आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला मार्जिन ॲड करायची आहे। आता खालच्या बाजूला आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे, तर इथे 4th भाग कमरेचा घ्यायचा आहे 7, आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे टक्ससाठी, आणि 1.5 इंच परत आपल्याला मार्जिन ॲड करून घ्यायची आहे 1.5 इंच। आता इथून आपण व्यवस्थित सरळ लाईन आखून घेऊया। या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आपल्याला, आणि जो आपला इथे मुंड्याचा शेप आहे तो पण आता मी ह्या पद्धतीने पेपर थोडा फिरवून घेते माझ्या साईडला, म्हणजे व्यवस्थित शेप द्यायला मला इथे सोपं पडेल। आता इथून आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने पुढचा मुंड्याचा शेप आपल्याला इथे द्यायचा आहे।
आता इथे आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप देणार आहोत। आता इथे थोडंसं आपल्याला सेम घ्यायचं आहे, दोन लाईनचं खाली येऊन आपल्याला इथे उतार द्यायचं आहे, म्हणजे आपली फिटिंग आणि जे काही मुंड्यामध्ये चुन्या वगैरे येतात ते येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला, त्याच्यामुळे इथे उतार द्यायचा आहे थोडासा। तर ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्या इथे मुंड्याचा शेप इथे देऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप छान इथे शेप दिलेला आहे मी। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आपली जी गळ्याची पुढच्या गळ्याची रुंदी असते ती घ्यायची, तर इथे मी 2 इंच गळ्याची रुंदी घेणार आहे आणि उंची घेणार आहे इथे मी 6.25 किंवा 6.5 घेतलं तरी पण चालेल, तर इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करणार आहे। 6.5 इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला गळ्याची जी रुंदी असते खालच्या बाजूची ती द्यायची इथे, तर इथे मी 2.75 इंच घेतलेले आहे गळ्याची रुंदी खालच्या बाजूला आणि इथून अशी लाईन आपण घेतली। ह्या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतला। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, गळ्याचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे पुढचा। आता इथे मी तुम्हाला व्यवस्थित हातानेच आकार देऊन दाखवते आहे, नाहीतर मी नेहमी फ्रेंच कर्व वापरायला सांगते तुम्हाला, तर जर तुम्हाला हाताने प्रॅक्टिस असेल शेप द्यायला तर तुम्ही हाताने इझिली देऊ शकता। आता इथून आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा शेप द्यायचा आहे, तर त्याच्या आधी आपण इथे जी आपली योगपट्टी असते त्याचं माप टाकून घेऊया। तर इथे काय करायचं आहे, 2.75 इंच योगपट्टी आहे त्याच्यामध्ये तयार, त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच ऍड करायचं आहे, म्हणजे 3/4 इंचावरती मी मार्किंग करतात। आता ह्या बाजूला आपण पण 2.25 ची आपली रेडी असणार आहे, तर त्याच्यामध्ये 1/2 इंच ऍड केलं तर 2.75 होतं। ह्या पद्धतीने 2.75 इंचावरती ते मार्किंग आणि ह्या बाजूचा असं सरळ लाईन आखून घ्या आणि इथे आपलं जी कटोरीची चौडाई ती घ्यायची आपल्याला, तर कटोरीची चौडाई घ्यायची आपल्याला इथे 5.5 इंच घेतल्यानंतर आता इथे आपल्याला पुढच्या गळ्यापासून वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि इथून जो पुढचा जो आरमोलचा शेप आहे तिथून आपल्याला इथे 1.25 इंच 2 इंच आणि 2.5 इंच अशी ती मार्किंग करून घ्या, म्हणजे जिथून शेप व्यवस्थित येईल तिथून आपल्याला हा शेप घ्यायचा आहे। आता व्यवस्थित आपण इथे जो कटोरीचा शेप असतो तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला कटोरीचा शेप देऊन झालेला आहे। आता इथे आपल्याला व्यवस्थित हा जो कटोरीचा वरचा शेप आहे तो व्यवस्थित कर्व देऊन घ्यायचा आहे। आता हे कर्व देऊन झालं आपलं, तर ह्या पद्धतीने आपलं जे कटोरीचं माप आहे तेच व्यवस्थित आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचंय। आता आपण हे कट करून घेणार आहोत आणि जी ही कटोरी आपली ते आपण दुसऱ्या पेपरवरती ठेवून आणि त्याची डबल कटोरीमध्ये कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत। बाकी सेम हे आपलं कटोरी ब्लाऊजमध्ये जसं कटिंग केलं तसंच कटिंग करायचं आहे। आता इथे आपल्याला कट करून घ्यायचंय। आता हे पण कट करून झालेलं आहे आपलं, तर इथे आपल्याला काय करायचंय व्यवस्थित मागचा पुढचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे मी फोल्ड करून घेतलं आणि मध्ये जे आहे तिथून व्यवस्थित सरळ असं कट करून घेणार आहे, म्हणजे मागचा पुढचा भाग आपला एकाच पेपर कटिंगमध्ये निघतो। आता हे आपण साईडला ठेवून घेऊया आधी, सर्वात पहिल्यांदा आपण कटोरीचं बघूया। तर हे योगपट्टी आहे ती पण व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायची आहे इथून। आता योगपट्टी कट करून झालेली आहे ती पण साईडला ठेवून घ्यायची। इथे जो मुंड्याचा शेप आहे पुढचा तो व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला। आता पुढच्या मुंड्याचा शेप कट करून झालेला आहे आणि पुढचा गळा हे तो पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे।
त्या कटोरीचा सेप दिला होता तो पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। इथे कटोरी आपली कट करून झालेली आहे। आता इथे आपल्याला काय करायची, जी आपली कटोरी इथे कट करून झालेली आहे तर ती आपल्याला असे आता ह्या पेपरवरती आपण ती कटोरी वाढवणार आहोत। तर ती कशी वाढवायची म्हणजे डबल कटोरीमध्ये कसं त्याचं कन्वर्ट करायचं तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर इथे आपल्याला काय करायची, जी मेन आपण कटोरी आधीची कट केलेली आहे ती घ्यायची आपल्याला। आणि ती आपल्याला इथून काय करायचं आहे, 2 इंच वरच्या बाजूला ह्या बाजूने 2 इंच इथे मार्किंग करून घ्या। ह्या बाजूला कंपल्सरी 2 इंच घ्यायचं आहे तुम्हाला। आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो कटोरीचा आपला सेप आलेला आहे तो व्यवस्थित असा मोजून घ्या। या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण हा जसा सेप आलेला आहे तसा मोजून घ्या। आता इथे 8.25 आलेला आहे तर 8.25 आपल्याला इथे तिसरा भाग घ्यायचा आहे। तर तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये इथून 8.25 तिसरा भाग काढायचा आहे। तर इथे 2.75 इंचावरती आपल्याला 3 मार्किंग करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्या आणि इथे पण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपलं 3 भाग इथे व्यवस्थित झालेले आहे। तर हा 1, 2 आणि 3 तुम्ही बघू शकता इथे मी मार्किंग केलेलं आहे। तर ह्या पद्धतीने 3 पार्ट करून घ्यायचं आणि जो 1 पार्ट आहे आपला तो इथून आपल्याला घ्यायचा आहे 1 पार्ट। आणि इथे आपल्याला काय करायचं, ह्या कटोरीचा ह्याच कटोरीचा आपल्याला फक्त सेंटर काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही जी कटोरी आहे ती फोल्ड करा, व्यवस्थित फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून झाल्यानंतर इथे सेंटर आपल्याला भेटतो। ह्या सेंटरपासून आपल्याला वरच्या बाजूला फक्त 1.5 इंच घ्यायचं आहे, इथून वरती आपल्याला 1.5 इंच घ्यायचंय। इथे सेंटर काढून झाल्यानंतर आपल्याला इथून वरच्या बाजूला 1.5 किंवा इथे 2.25 इंच घेतलं तरी पण चालेल। तर 1.5 किंवा 2.25 इंच घ्या। इथे मार्किंग करून झाल्यानंतर या पद्धतीने मार्किंग करायचंय आपल्याला, बघितलं, इथे सेंटर काढून घ्यायचंय आपल्याला। या कटोरीचा सेंटर काढून झाल्यानंतर इथून आपल्याला वरच्या बाजूला 1.5 किंवा 2.25 इंच घ्यायचंय। आणि तिथून आपल्याला काय करायचंय, हे जो हा 1, 2 आणि 3 हे पॉइंट आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित असे स्टेपमध्ये जोडून घ्यायचे आहेत। बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित या आकारामध्ये इथे जोडून घ्यायचे आहेत। आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला। हीच कटोरी आपल्याला इथे कट करायची आहे। मार्किंग केली व्यवस्थित, तिथूनच कट करायचं आहे। आता ही कटोरी आपली कट करून झालेली तर आपण इथे पेपरवरतीच वाढून घेणार आहोत। डायरेक्ट ब्लाऊज पीसावरती पण वाढवलं तरी पण चालेल, परंतु इथे मी व्यवस्थित तुम्हाला समजावं म्हणून मी इथे पेपरवरतीच हे व्यवस्थित सरळ ही बाजू सरळ बाजूलाच ठेवायची आपल्याला। तर इथे व्यवस्थित हा पार्ट आहे त्याची पण व्यवस्थित मार्किंग करून घ्या। तर इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित ही बाजू आहे आपल्याला इथे काय करायचं आहे, एक सरळ लाईन आपण घ्या म्हणजे इकडे वाकडं तिकडे होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। हे बघा एक लाईन आपण घेतली म्हणजे आपल्याला इथे सोपं पडेल, तुम्ही बघू शकता इथे मी लाईन आखून घेतली आणि ही कटोरी अशी ठेवलेली म्हणजे आपला हा सेंट हे दोन्ही पार्ट असे मिस्टेक होणार नाही किंवा इकडे तिकडे आपला कमी जास्त भाग होणार नाही। आता इथून व्यवस्थित मार्किंग करून घ्या, खूप सोपी पद्धत आहे, व्यवस्थित बघितलं तर लगेच लक्षात येईल आपले। आता इथे मार्किंग करून झालं आपलं तर ह्या बाजूला पण व्यवस्थित मार्किंग करून घ्या। इथे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट बाजूला ठेवायचा आहे। करून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, इथून खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचंय, 1/2 इंच 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घ्या इथून, कारण आपल्याला इथे कटोरी डबल कटोरीमध्ये हे कन्वर्ट करायचं आहे। तर इथे 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलं आपण, ओके। आता हे 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर हा जो पार्ट आहे कटोरी हा एक पार्ट झाला आपला आणि हा एक असे 2 भाग होते। तर हे व्यवस्थित मार्किंग करून झालं
इथे मी व्यवस्थित पाऊण इंचावरती मार्किंग केलं, तर तिथेच मी इथे तुम्हाला डॉट डॉट काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा तुम्ही डायरेक्ट लाईन काढली तरी पण चालेल ह्या पद्धतीने. आता हा जो भाग आहे खालचा कटोरीचा, तो आपल्याला याच्यावरतीच असा बरोबर ठेवायचा आहे. आता हा बरोबर ठेवला, त्याच्यानंतर परत आपल्याला इथून व्यवस्थित मार्किंग करून घ्या याचं पण. खूप सोपी पद्धत आहे, लक्ष देऊन बघितलं तर तुमचं सहज लक्षात येईल. व्यवस्थित मार्किंग करा आणि इथे जो सेंटर आहे तो व्यवस्थित सेंटरमध्ये मार्किंग करून घ्या इथे, बरोबर. हे सेंटरचं पण इथे मार्किंग करून घ्यायचं, आपला इथे सेंटर होता हे लक्षात असू द्या. आता हे व्यवस्थित मार्किंग करून झालं, इथे आपण पाऊण इंचाचं गॅपिंग सोडलेलं आहे, तर तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर लगेच लिहून घ्यायचे पाऊण इंच इथे लिहून घ्या. आता इथे आपण जो सेंटर काढला होता तिथून आपल्याला खालच्या बाजूला 1 इंच वाढवायचं आहे. आधी आपण किती वाढवत होतो, 1/2 इंच, इथून 1 इंच खाली घ्यायचं आहे, म्हणजे हा टोटल आपला इथे 3 इंचाचा हा टक्स होतो, किंवा इथे 2/3 इंचाचा सुद्धा जर 1 इंच आपण इथे वाढवलं ह्या सेंटरपासून वरती 1.5 इंच घेतलं तर आपला 2.5 इंचाचा टक्स होतो. तर इथून आपल्याला 1 इंच खाली घ्यायचं आहे, 1 इंच खाली घ्यायचं आहे, आणि इथून आपलं जे नेहमीप्रमाणे होतं ह्या बाजूला व्यवस्थित हे सरळ बाजूला स्टेप पकडायचं आहे आणि ह्या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आहे. जे आपलं नेहमीप्रमाणे आहे ते सेम कटिंग करायचं आहे आपल्याला, आणि इकडच्या बाजूला पण आपल्याला सेम 1.5 इंच वाढवायचं आहे. याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. या पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग करून झाली आपली. आता इथून आपल्याला हे व्यवस्थित या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ते जोडून झाल्यानंतर या सेंटरपासून इथे ही कटोरी आपल्याला ही जोडून घ्यायची. बघू शकता इकडे पण जोडून घ्या, आणि जो आपला हा शेप आहे तो पण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर इथून व्यवस्थित आपल्याला त्याच आकारामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे 1.5 इंच आपण इथे वाढून घेतलं, तिथे मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. जास्त पण इथे फुगीर भाग करायचा नाहीतर आपली कटोरी ही चुकू शकते. तर आता हे आपण जे वाढवलं साईड ने तिथवर मार्किंग करून घ्या व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित गॅपिंग आपलं सेम राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. बघू शकता आता इथे आपलं हे कट करून झालेलं आहे. आता आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे कट करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर पेपर कटिंग, म्हणजे ज्यावेळेस आपण हे ब्लाऊज पीसावरती कट करणार त्यावेळेस पण सेम तसंच कट करणार आहोत. तर मग इथे आपल्याला हे दोघांमध्ये सेम अंतर ठेवून कट करायचं आहे. तर 1/2 इंचाचं सेंटर काढून घ्यायचं आहे. आता 1/2 इंचाचं सेंटर काढलं तर किती येणार ते बघूया आपण इथे. तर इथे आपल्याला 1/2 इंचाचं सेंटर काढायचं असेल तर इथे म्हणजे 3-3 लाईनचं इथे अंतर येतं. तर 1, 2, 3, 4 लाईनचा गॅपिंग घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. व्यवस्थित असं टिक मार्क करून घ्या. त्याचं सेंटर म्हणजे दोन्ही बाजूला ते व्यवस्थित अंतर राहणार आहे आपलं, एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या बाजूला पण व्यवस्थित इथे. आता इथे मी डॉट डॉटच काढून दाखवते, म्हणजे व्यवस्थित शिवण्यामध्ये आपला किती कपडा दाबतो दोन्ही बाजूला आपल्याला सेम दाबलं गेलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने आता ते करून झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, थोडंसा हा आपला जो आकार होता तो व्यवस्थित सेम जसं आपण आधीच्या कटोरीमध्ये जसं गोल आकार देत होतो त्याच पद्धतीने इथे थोडंसं गोलवा आकार द्यायचा आहे 1 लाईनचा. आणि आपला हा जो टक्स आहे तो पूर्ण इथपर्यंत आपल्याला हा वाढून घ्यायचा आहे. 1.5 इंचावरती दोन्ही बाजूला घ्यायचं आहे आपल्याला. ह्या बाजूला पण 1.5 इंच आणि इकडे पण 1.5 इंच. आणि इथून हा टक्स व्यवस्थित आखून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आपली ही कटोरीचा टक्स इथे टाकून झालेला आहे. या बाजूला 1.5 इंच वाढवलेलं आहे. इथे काहीच नाही, सेम आपली कटोरी आहे, तो दोन भागामध्ये मी इथे कट करून घेतलं. आणि इथे जो गॅपिंग आहे तो मी सेम इकडे पण आपण नंतर वाढवलं, तर इथे फक्त आपण 1/2 इंचाचं गॅपिंग सोडलं आणि त्याच्यानंतर तो सेंटर काढला, इथे टक्स टाकून घेतलं. तर ह्या पद्धतीने मी जसं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनेच
तुम्ही कटिंग केलं तर अगदी सोपी आपली डबल कटोरीची कटिंग आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। इथे जो कटोरीचा पुढचा शेप आहे गोल आकार कटोरीच्या तिथला तो पण व्यवस्थित बरोबर कट करायचा आहे। तिथे आपल्याला काहीच वाढवायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा। तर ह्या पद्धतीने कट करून झाला। आता जे इथे मी 1/2 इंचामध्ये परत एक सेंटर काढून घेतला तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। म्हणजे व्यवस्थित आपण त्या पद्धतीने तेवढाच कपडा आपण दाबणार त्या ठिकाणी। तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने व्यवस्थित आपलं हे कटिंग पूर्ण झालेलं आहे। तर आता हे आपण ब्लाउज पीसावरती ठेवून कसं कट करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे। आता हे व्यवस्थित हे आपण साईडला ठेवून घेऊया। हे आपली आधीची कटोरी ती आपल्याला आता लागणार नाही आहे। पूर्ण कटोरी आपली ही कट करून झाल्यानंतरच आपल्याला ते फेकायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। तर हे झालं आपलं पूर्ण हे कटोरीचा भाग झाला। ज्यावेळेस तिथं शिवून झाल्यानंतर ही कटोरी आपली बरोबर इथे रेडी होते ह्या भागाला जोडण्यासाठी। ओके, आता जो पाठीमागचा भाग आहे त्याला आपण गळा वगैरे काढून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तो तुमच्या आवडीप्रमाणे गळा घ्या। इथे तर 2 इंचाची आपण गळा रुंदी ठेवली होती, मागे पुढे सेम ठेवायची आहे। आणि इथे गळ्याची उंची इथे मी घेणार आहे 11, म्हणजे 10.5 आपला इथे गळा तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। आणि इथून 3/4 इंचावरती एक मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने लाईन आखून घेतली। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जो गळा घ्यायचा असेल तो घ्या, गळ्याचा आकार काढून घ्या। गळ्याचा आकार काढून झाल्यानंतर इथे आपल्याला सेम टक्स काढून घ्यायचा आहे। आपला जो आपण टक्स घेतो त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे। तर इथे सेंटर आलेलं आहे। सेंटर काढायचं पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे। फोल्ड करायचं आहे फक्त आपल्याला। आणि इथे एक एक म्हणजे 1/2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे 1 इंचाचा आपला इथे पूर्ण हा टक्स आहे। आणि ह्या बाजूला आपण 1/2 इंचावरती एक मार्किंग करून या पद्धतीने कट करणार आहोत। तर ते इथे कट केल्यानंतर आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवणार त्यावेळेस आपल्याला कट करायचं नाही आहे, लक्षात ठेवायचं। जर इथे कट केलं नाही तर त्याच्यावरती कट करायचं आहे। तर ह्या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवा। आता आपण गळा पण इथे कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला नंतर कट करायची गरज नाही, कारण हे फॉर्मेट परत मी दुसऱ्या ब्लाऊजला वापरणार नाही, त्याच्यामुळे मी गळा इथे कट करून घेते। जर वापरायचं असेल तर तुम्ही कट नाही केलं आणि ब्लाऊज पीसावरती नंतर कट केलं तरी पण चालेल। आता इथे आपली कटोरी कट करून झालं, म्हणजे पूर्ण भाग इथे कटोरीचा आपला कट करून झालेला आहे। आता इथे आपण हे अस्तरवरती कसं ठेवून कट करणार ते पण बघणार आहोत। तर आधी इथे आपण हे सगळे पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घेऊया। आणि हा जो भाग आहे तो आपण तिरक्याच कपड्यावरती ह्या पद्धतीने ठेवणार आहोत, म्हणजे असा हा व्यवस्थित आपल्याला भाग ठेवायचा आहे। आणि हा जो भाग आहे तो आपण इथे ठेवणार आहोत, किंवा इकडे बसलं तर इकडे पण ठेवू शकता। बाई मी कट केलेली नाही आहे, तर बाईचं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे, तर ते मी कट करून घेणार आहे बाईचं। आता हे आपल्याला कटोरी व्यवस्थित तिरका कपडा ह्या पद्धतीने ओढला गेला पाहिजे, तिथंच आपला हा ही गोलाई ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता, तर ह्या पद्धतीने आपण कटोरीचा भाग इथे ठेवलेला आहे। आता आपण हा एक एक भाग इथे मार्किंग करून घेऊया। सेम जसं मी पेपरवरती तुम्हाला कटोरीचा भाग ठेवून आणि ब्लाऊज पीसावरती जसं कट करून दाखवलेलं आहे सेम त्या पद्धतीनेच मार्किंग करून इथे कट करून घ्यायचं आहे। आता इथे आपली पूर्ण इथे मार्जिन वगैरे वाढून झालेली आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। तर याची डायग्राम मी ज्यावेळेस तुम्हाला दाखवेल त्यावेळेस जास्त समजेल, तर तुम्ही व्हिडिओ
तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि त्या पद्धतीने कटिंग करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदाच लक्षात येत नाही, तसं तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, कारण आपण ऑलरेडी आधीच पेपर कटिंग केलेले आहे कटोरीचं. तर कटोरीचं सेम कटिंग करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला ते डबल कटोरीमध्ये कसं कट करायचं ते मी तुम्हाला इथं सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. व्यवस्थित सगळे पाते इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कटोरीचा तुम्हाला व्यवस्थित जो पार्ट आहे तो व्यवस्थित इथे मार्किंग करून दाखवते, आणि बाकीचे पण लगेच मार्किंग करून घेणार आहे. तर इथे मार्किंग करून झालेलं आहे, तर हे कटोरीचा भाग आपण साईडला ठेवून घेऊया. तर आता हे पाट आहेत, बाकीचे ते पण मी इथे मार्किंग करून घेणार आहे. आता इथे आपण हे व्यवस्थित सगळे पाट मी इथे मार्किंग करून घेतलेले आहेत, आणि हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. एक एक पाट व्यवस्थित पटापट आपण इथे जसं मार्किंग केलं त्या पद्धतीने इथे कट करून घेणार आहोत. हे कट करून झालं, इथे मध्ये जसं आपण मार्किंग केलं त्या पद्धतीने त्याच्यावरनं इथे व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता इथे आपलं कटोरीचा भाग पण इथे कट करून झालेला आहे. इथे बाईचं अजून कटिंग मी दाखवलेलं नाहीये, तर ते मी म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून बाई आपली ज्या पद्धतीने मी नेहमीप्रमाणे तुम्हाला कटिंग करून दाखवते त्या पद्धतीनेच कटिंग करायची बाईची. तर ती मी इथे कट करून घेणार आहे नंतर. तर हे व्यवस्थित आपलं इथे व्यवस्थित योगपट्टी पण आपली इथे कट करून झालेली आहे. आता हे पूर्ण पार्ट आपले कट करून झाल्यानंतर इथे थोडीशी डिझाईन आलेली आहे, तर ती डिझाईन आपण पाटीला करूया. जो पाटीचा भाग असतो त्याला आपल्याला डिझाईन व्यवस्थित बघून आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करायचं आहे. या पद्धतीने ब्लाऊज पीस ठेवून घेतल्यानंतर आपल्याला हा पाटीचा भाग आपण इथे ठेवून घ्यायचा आहे आपल्याला खालच्या बाजूला. अस्तरवरती जसं ठेवून कटिंग केलं त्या पद्धतीनेच कटिंग ठेवून करायचं आहे. तर हे दोन्ही पार्ट ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस बरोबरच ठेवायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे होणार नाही आणि वाकडे तिकडे हे दोन्ही भाग होणार नाही, याची काळजी घ्यायची फक्त आपल्याला, बाकी दुसरं काहीच नाही. आता हे आपल्याला इथे 1/2 इंचाचा कपडा एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला इथे एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी जे व्यवस्थित ठेवलेले आहेत की नाही ते पण व्यवस्थित एक्स्ट्राच कट करून घ्यायचे आहेत. आपण ब्लाऊज पीसावरती एक्स्ट्राच कट करत असतो, एवढं लक्षात असू द्या. तर इथे तुम्ही बघू शकता जे आपलं पेपर कटिंग हे
टू कटोरी ब्लाउजचं, तर म्हणजे इथे डबल कटोरी म्हणतात त्याला, कोणी टू पीस कटोरी म्हणतात, तर इथे आपली, आणि त्यालाच त्याचप्रमाणे आपण बॉम्बे कटोरी पण म्हणतात ह्या कटोरीला। तर अशा पद्धतीने डबल कटोरीचं आपण इथे पेपर कटिंग अगदी परफेक्ट मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर तुम्हाला इथे हा व्हिडिओ समजला असेल डबल कटोरीचा, आणि त्याचप्रमाणे कटोरी आपण ब्लाउज पीसावरती अस्तरवरती ठेवून आणि ब्लाउज पीसावरती ठेवून कसा कट करायचा ते पण अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर याचं टीचिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण एकाच व्हिडिओमध्ये जास्त मोठा व्हिडिओ होऊन जातो। ठीक आहे, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल, काही जर तुमच्या शंका असतील, समजलं नसेल तर तुम्ही मला परत कमेंट्स करून विचारू शकता। त्याचप्रमाणे मी तुम्हाला याची डबल कटोरीची डायग्राम पण देणार आहे, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात राहणार, म्हणजे लिहून घेतलं तर आपच्या आपल्या म्हणजे लक्षात व्यवस्थित राहतं। तर याची डायग्राम पण मी टीचिंग झाल्यानंतर देणार आहे। तर अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग बघितलं, तर ते तुम्हाला पेपर कटिंगवरती जी डबल कटोरी आहे आपली ती मी तुम्हाला कशी वाढवून आणि कशी कट करायची व्यवस्थित अगदी योग्य मेजरमेंट घेऊन तुम्हाला मी प्रत्येक व्यवस्थित पार्ट बाय पार्ट व्यवस्थित कटिंग करून दाखवलेलं आहे। तर ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजलं असेल, आणि जर तुम्हाला समजलं नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल, कुठं काही तुम्हाला एखाद्या ठिकाणी समजलं नसेल, तर तुम्ही मला परत कमेंट्स करून विचारू शकता। आणि त्याच पद्धतीने आपण ब्लाऊज पीसावरती पण ठेवून कसं कट केलेलं आहे ते पण मी तुम्हाला अगदी परफेक्ट ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि दाखवलं पण आहे। तर त्या पद्धतीनेच तुम्हाला कटिंग करायचं आहे, आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची टीचिंग पण बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, एंडिंगपर्यंत बघा। पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल, समजला असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच पद्धतीने छोटंसं घंटीचं बटन असतं ते पण ऑल करा, कारण घंटीचं बटन ऑल केलं म्हणजे तुम्हाला जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील। तर आजच्यासाठी इतकंच, परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। टेक केअर, बाय।